नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एस सी पब्लिकेशन या चॅनलवर आज आपण सामान्य विज्ञान यावर प्रश्न पाहणार आहोत जे की परीक्षेत नेहमी विचारले जातात हे सर्वच परीक्षांसाठी उपयुक्त आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिला प्रश्न आहे जखमीमधील रक्त गोठण्याच्या क्रियेत कोणते जीवनसत्व महत्त्वाची भूमिका निभावते तर जखम झाली आहे तर तिथील रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये कोणते जीवनसत्व र महत्त्वाची भूमिका निभावते तर विटॅमिन के हे जीवनसत्व महत्त्वाची भूमिका निभावते तर पुढचा प्रश्न आहे आपल्या शरीरातील रक्तामध्ये हिमोग्लोबिन हे प्रथिने असते तर स्नायूंमध्ये कोणते प्रथिने असतात स्नायूंमध्ये तर मायोग्लोबिन असतं तर शरीरातील रक्तामध्ये काय असतं हिमोग्लोबिन असतं तर स्नायूंमध्ये मायोग्लोबिन हे प्रथिने असतात चला पुढचा प्रश्न पाहूयात मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती टक्के असते तर आपल्या शरीरामध्ये एकूण पासष्ट टक्के इतके प्रमाण असते पाण्याचे पुढचा प्रश्न पाहूयात शरीरातील उपलब्ध कॅल्शियमपैकी सुमारे नव्वद पर्सेंट इतका कॅल्शियम कशात समावलेला असतो तर नव्वद पर्सेंट कॅल्शियम जे आहे आपल्या हाडामध्ये समावलेला असतो चला पुढचा प्रश्न पाहूयात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम देशात कोणत्या वर्षापासून राबवण्यात येतो तर एकोणीसशे त्र्याऐंशीपासून राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम आपल्या देशामध्ये चालू झाला आहे तर पुढचा प्रश्न पाहूयात राऊस सार्कोमा या विषाणूमुळे कोणता रोग होतो तर राऊस सार्कोमामुळे कर्करोग होतो हा बऱ्याचदा क्वेश्चन विचारलेला आहे तर नोट डाऊन करून घ्या चला पुढचा प्रश्न पाहूयात हत्ती रोग हा कोणता डास चावल्याने होतो तर क्ल्यूलेक्स नावाचा डास चावल्याने हत्ती रोग हा रोग होतो तर पुढचा प्रश्न पाहूयात एच आय व्ही या एड्सच्या विषाणूमध्ये कोणते जनुकीय आमला आढळते तर आर्यानी आढळून येते एच आय व्ही या एड्सच्या विषाणूंमध्ये चला पुढचा प्रश्न तांदूळ अधिक सडल्याने त्यामधील कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो तर आपण तांदूळ जर जास्त दिवस ठेवलो तर त्यामधील बी वन हे जीव जीवनसत्व जे आहे तर त्याचा नाश होऊन जातो चला पुढचा प्रश्न रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले तर आपल्याला कोणता रोग होऊ शकतो तर ॲनिमिया हा रोग होऊ शकतो त्यालाच पंडुरोगसुद्धा म्हणतात तर ऑप्शनमध्ये ॲनिमिया असेल तर ॲनिमिया सिलेक्ट करा जर पंडुरोग असेल तर पंडुरोग सिलेक्ट करा चला पुढचा प्रश्न पाहूयात मधुमेह या विकारात शरीरातील कोणत्या पेशींचा नाश होतो तर मधुमेह या विकारामध्ये बीटा या पेशींचा नाश होतो मी तुम्हाला ऑप्शन न देता डायरेक्ट आन्सरच सांगितलं आहे जेणेकरून तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही आणि हे मी जे सांगते ते सगळे क्वेश्चन तुम्हाला लक्षात राहतील चला पुढचा प्रश्न पाहूयात पिष्टमय पदार्थात कोणता घटक नसतो तर इथे नसतो हे विचारलं आहे तर पिष्टमय पदार्थामध्ये कोणता घटक नसतो तर नायट्रोजन हे घटक नसतात तर कोणते असतात कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन हे पदार्थ पिष्टमय पदार्थामध्ये असतात चला पुढचा प्रश्न पाहूयात मानवाला कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखले जाते तर मानवाला हामोसेपियन या नावाने ओळखले जाते हे मानवाचे शास्त्रीय नाव आहे पुढचा प्रश्न कोणत्या पेशीमुळे त्वचेला विशिष्ट वर्ण प्राप्त होतो तर वर्णक पेशी या पेशीमुळे त्वचेला विशिष्ट वर्ण प्राप्त होतो तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करून घ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या एकदा चॅनेलला नक्की भेट द्या तुम्हाला तिथे बरेचसे व्हिडिओ पाहायला मिळतील सगळे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सगळे इम्पॉर्टंट व्हिडिओ आहेत काही ट्रिक्सनुसार पण आहेत तर एकदा नक्की भेट द्या चॅनलला चला पुढचा प्रश्न पाहूयात शरीराचा तोल सांभाळण्यासाठी मेंदूचा कोणता भाग निगडीत आहे तर अनुमस्तिष्क हा भाग निगडीत आहे शरीराचा तोल सांभाळण्यासाठी पुढचा प्रश्न मानवाच्या पाठीच्या कण्यामधील मणक्यांची संख्या किती असते तर तेहत्तीस असते मानवाच्या पाठीच्या कण्यातील मणक्यांची संख्या तेहतीस आहे पुढचा प्रश्न शरीरात सर्वप्रथम युरिया कुठे तयार होते तर शरीरामध्ये सर्वात प्रथम यकृतामध्ये युरिया तयार होते पुढचा प्रश्न मानवी कवटीत किती हडे असतात तर मानवी कवटीमध्ये एकूण आठ हडे असतात पुढचा प्रश्न पाहूयात मानवातील अनुक्रमे सर्वात लांब पेशी कोणती तर मानवाच्या शरीरातली सर्वात लांब पेशी आहे चेता पेशी पुढचा प्रश्न कोणत्या किरणाचा वेग प्रकाशाच्या वेगा इतका असतो तर गॅमा किरणाचा वेग हा प्रकाशाच्या वेगा एवढा असतो पुढचा प्रश्न पाहूयात <qmine> <qmines> मानवामध्ये एकूण किती प्रकारचे दात असतात तर मानवामध्ये एकूण चार प्रकारचे चा दात असतात पुढचा प्रश्न प्लाझ्मोडियम या आदिजीवामुळे कोणता रोग होतो तर प्लाझ्मोडियम या जीवामुळे हिवताप हा रोग होतो पुढचा प्रश्न मानवी चेहऱ्यात किती हाडे असतात तर मानवी चेहऱ्यामध्ये चौदा हाडे असतात पुढचा प्रश्न अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो तर अजीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधाळेपणा हा रोग होतो पुढचा प्रश्न पाहूया तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर चला पटकन लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला पुढचा प्रश्न पाहूयात पाठीच्या गण्यात असलेल्या तेहतीस मनक्यापैकी मानेत किती मनके असतात तर मानेमध्ये एकूण सात मनके असतात पाठीच्या गण्यामध्ये किती तेहतीस मनके असतात पुढचा प्रश्न भारतीय अनुविज्ञानाचे जनक कोण आहेत तर भारतीय अनुविज्ञानाचे जनक आहेत डॉक्टर ओमी बाबा पुढचा प्रश्न पाहूया मानवी शरीरातील इंद्रिय संस्थांची संख्या किती असते तर इंद्रिय संस्थांची संख्या असते नऊ पुढचा प्रश्न ए सी जी म्हणजे काय तर ए सी जी म्हणजे इलेक्ट्रो कार्डिओग्राफी पुढचा प्रश्न निसर्गनिवडीचा सिद्धांत कोणी मांडला तर निसर्ग निवडीचा सिद्धांत डार्विन यांनी मांडला आहे पुढचा प्रश्न टी बी हे कोणत्या रोगाचे संक्षिप्त रूप आहे तर टी बी हे क्षयरोग क्षयरोग या रोगाचे संक्षिप्त रूप आहे पुढचा प्रश्न पाहूयात समुद्रातील कोणत्या प्राण्यापासून मूर्ती मिळतात तर समुद्रातील आयस्टर या प्राण्यापासून मूर्ती मिळतात पुढचा प्रश्न कोणते उपकरण रक्तदाब मोजण्यासाठी वापरतात तर स्फिग्मो मॅनोमीटर हे उपकरण रक्तदाब मोजण्यासाठी वापरतात पुढचा प्रश्न पाहूयात मूत्रपिंडाच्या विकारावर कोणती उपचार पद्धती केली जाते तर मूत्रपिंडाच्या विकारावर गारा डायलिसिस ही उपचार पद्धती केली जाते तर पुढचा प्रश्न आहे वनस्पतीमधील मूळ कुजव्या रोग कोणत्या जीवाणूमुळे होतो तर वनस्पतीमध्ये मूळ कुजव्या रोग हा एरिव्हिनिया या जीवाणूमुळे होतो पुढचा प्रश्न पाहूयात रक्ताभिसरणाच्या शोधाचे जनकत्व कोणत्या संशोधकास द्यायला हवे तर विल्यम हार्वे हे रक्ताभिसरणाच्या शोधाचे जनकत्व आहेत पुढचा प्रश्न उत्क्रांतवादाचा सिद्धांत कोणी मांडला तर उत्क्रांतवादाचा सिद्धांत चार्ल्स डार्विन यांनी मांडला आहे पुढचा प्रश्न आहे छातीतील बरगड्यांची संख्या किती असते तर छातीतील बरगड्यांची संख्या असते चोवीस पुढचा प्रश्न हिरड्या सूज येऊन दातातून रक्त येण्याचे लक्षण कोणत्या रोगाशी संबंधित आहे तर हिरड्यावर सूज येऊन दातातून रक्त येणे म्हणजेच स्कर्वी या रोगाची लक्षणे आहेत तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्हाला व्हिडिओ आवडत आहेत का नाही तर प्लीज लाईक करा व्हिडिओ आवडत असतील तर चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू